आणि केवळ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्या मुलाला मंत्री बनवण्यासाठी तुम्ही विश्वासघात केला, जनादेशाचा आदर केला नाही आणि सरकार केलं, अभिवादन करतो। मगाशी ज्याचं मी प्रतिवेदन आपल्या सगळ्यांकडून संमत करून घेतलं, त्या गोरेगावच्या आपल्या राज्याच्या भव्य अधिवेशनामध्ये आपण सगळ्यांनी म्हणून संकल्प केला होता की महाराष्ट्रामधून लोकसभेला अधिकाधिक खासदार निवडून गेले पाहिजे। महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण खूप परिश्रम घेतले। आता आपली मगाशी सुरेश रावांनी उल्लेख केल्याप्रमाणे 76-77 हजार बूथवर अध्यक्ष आणि कार्यकारिणी नावाची रचना लागते, परंतु लोकसभा विधानसभेच्या वेळेला ही जवळजवळ 90 हजारापर्यंत पूर्ण झाली। ती आता पुन्हा आपल्या पद्धतीप्रमाणे नव्याने करतो, म्हणून 76-77 हजार झाली, ती आता 90-92-97 हजारपर्यंत बंद जाईल। आणि त्यामुळे गोरेगावच्या अधिवेशनामध्ये अतिशय चांगली संघटनात्मक रचना लावायची आणि लोकसभेला जास्तीत जास्त खासदार गेले पाहिजेत। देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्रजी पंतप्रधान झाले पाहिजेत आणि नंतर 2 महिन्याने होणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा 5 वर्ष महाराष्ट्राच्या जनतेची सेवा केलेलं आपलं सरकार पुन्हा आलं पाहिजे, देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे असा संकल्प आपण केला आणि आपण प्रचंड कामाला लागू। महाराष्ट्रामध्ये एकूण जे 24 लोकसभा मतदारसंघ आपल्याला लढवायला मिळाले त्यातला एक मतदारसंघ आपण हरलो आणि 23 ठिकाणी आपले खासदार झाले। शिवसेना आणि आपण मिळून 48 पैकी 41 खासदार आपले झाले। आपल्या सगळ्यांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्रातल्या भल्या भल्यांचा आपण पराभव। महाराष्ट्रामध्ये राजू शेट्टी पराभूत होणं अवघड होतं, पण एका अतिशय तरुण धैर्यशील माने नावाच्या कार्यकर्त्याने शिवसेनेच्या चिन्हावर राजू शेट्टींचा पराभव करत, ज्या वाड्यामधून शरद पवार खासदार राहत होते त्या वाड्यामध्ये तर सुरुवातीला शरद पवारांनी उमेदवारी घोषित केली, पण त्यांच्या लक्षात आलं की वातावरण बदललंय, मग त्यांनी पळ काढला, त्या माड्यामध्ये आपले रणजित निंबाळकर खासदार झाले, खूप चांगल्या मार्जिनने ही दोन्ही मंडळी खासदार झाली। आणि त्यामुळे लोकसभेमध्ये आपण संख्या म्हणून तर मोठ्या प्रमाणात निवडून आलो, पण बरोबरीने खूप मोठमोठ्या लोकांचा पराभव केला। त्यानंतर आपण आपल्या लाडक्या नेत्याच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा काढली, प्रचंड प्रतिसाद, गावोगाव हजारो लोक ताटकळत उभे राहिलेले असायचे, रात्री 10-10 वाजता गाड्या पोचायच्या, पण प्रचंड स्वागत झालं आणि आपल्या सगळ्यांना हा फील आला की ही निवडणूक विधानसभेची फक्त नावापुरती आहे, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे। आणि तसं झालं, लोकांनी भरभरून मतं दिली, लोकांनी भरभरून विश्वास व्यक्त केला आणि 1985 नंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एकत्र निवडणूक लढवली त्यांना 161 जागा मिळाल्या। 85 ला काँग्रेसला बरोबर 161 योगायोग आहे, 85 लाही काँग्रेसला 161 जागा मिळाल्या होत्या आणि आपल्यालाही 2019 विधानसभेला दोघांना मिळून 161 जागा मिळाल्या। अपक्ष मिळून तर ही संख्या 184-186 पर्यंत जात होती। आणि त्यामुळे आता निकाल लागले, 4 दिवसाची दिवाळी झाली, दिवाळी जरा कार्यकर्त्यांनी घरोघर मोठ्या प्रमाणात साजरी करावी आणि केव्हा तरी दिवाळीनंतर लगेच महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येईल असं वाटत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विश्वासघात झाला। जनादेश मिळाला होता की तुम्ही दोघांनी सरकार करावं, जनादेश राष्ट्रवादीला आणि राष्ट्रीय काँग्रेसला मिळाला होता की तुम्हाला सरकार बनवता येणार नाही, तुम्हाला विरोधी पक्ष म्हणून बसायचं आहे, पण त्या जनादेशाचा अनादर करून महाराष्ट्रामध्ये एक अभद्र अनैतिक युती झाली आणि त्या युतीमधून आपल्याला वेगळं ठेवून महाराष्ट्रामध्ये सरकार झालं। सर्वसामान्य माणसाला याची माहिती आहे, सगळ्यात जास्त मतं भारतीय जनता पार्टीला मिळाली, 1,42,00,000 मतं आपल्याला मिळाली, 2 नंबरची मतं राष्ट्रवादीला मिळाली ती 54% कमी आहेत, त्यांना 92 हजार मतं मिळाली, शिवसेनेला 90 हजार मतं मिळाली, काँग्रेसला 82 हजार मतं मिळाली, सॉरी 82 लाख मतं मिळाली, आपल्याला 1,42,00,000, राष्ट्रवादीला 92 लाख, शिवसेनेला 90 लाख आणि राष्ट्रीय काँग्रेसला 82 लाख इतकी कमी मतं मिळाली। त्यामुळे लोकांनी भरभरून विश्वास व्यक्त केला।
लोकांची हीच इच्छा होती, आजही आहे की हेच सरकार चाललं पाहिजे. मागच्या वेळेला तर आपण 262 जागा लढवल्या आणि 122 आल्या, यावेळेला आपण 164 जागा लढून 105 जागा विजय केल्या. एका अर्थाने आपला जिंकण्याचा रेट हा मागच्या वर्षापेक्षा जास्त होता, परंतु आपल्या मित्रपक्षाने हिंदुत्वावर एकत्र काम केलेलं, शिवसेनेने पूर्णपणे दगाबाजी केली. त्यांना रोज दोन दोन वेळेला शरद पवारांकडे जायला वेळ होता, दिल्लीला जाऊन सोनिया गांधींना भेटायला वेळ होता, परंतु महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींनी केलेला फोन घ्यायला त्यांच्याकडे फुर्सत नव्हती. आणि अशा प्रकाराने निवडणुकीपूर्वीच ठरलो, ते संजय राऊत यांनी नंतर मान्य केलं की निवडणुकीपूर्वीच आम्ही निर्णय केला होता की यावेळेला आम्हाला तुमच्यावर सरकार काय. अरे मग निवडणुकीपूर्वी ठरवलं होतं, मग युती कशाला गेली? सर्वे रिपोर्ट सांगत होता की भारतीय जनता पार्टी एकटी लढली तरी सुद्धा 165 जागा येतील, 164 जागा येतील, पण आम्ही नैतिकता मांडणारे आहोत. लोकसभा एकत्र लढवली, विधानसभा एकत्र लढवली पाहिजे. 25-30 वर्ष युती आहे, हिंदुत्व आपला कॉमन धागा आहे, म्हणून आम्ही एकत्र लढलो. सांगायचं होतं आधी की आम्हाला तुमच्यावर नंतर सरकार करता येणार नाही, आम्ही एकट्याच्या जीवावर सरकार केलं, परंतु आम्ही नैतिकता मानली, तुम्ही नैतिकता मानली नाही. आणि केवळ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्यासाठी, आपल्या मुलाला मंत्री बनवण्यासाठी तुम्ही विश्वासघात केला, जनादेशाचा आदर केला नाही आणि सरकार केलं. सरकार झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, रोज आधीच्या सरकारने लोकोपयोगी घेतलेले एकनेक निर्णय रद्द करण्यात त्यांनी सपाटा झाला. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.